शरद पवार मात्र त्यांच्यासोबत कार्यक्रमात दिसताय. दुसरीकडे जे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्या देखील गाठी भेटी घेत आहेत, त्यामुळे शरद पवार आहे. पवार साहेब हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचं आहे, अत्यंत ज्येष्ठ ते आहेत. आता देशातले जे ज्येष्ठ राजकारणी त्यामध्ये त्यांचा उल्लेख होतो. 50 वर्षापेक्षा जास्त कालखंड संसदीय कार्यामध्ये त्यांचे गेलेलं आहे. त्यांचं वागणं हे एखाद्या विशिष्ट विषयाकरता वेगळं असू शकतं. प्रत्येक विषयाप्रमाणे सगळ्या विषयाची सरमिसळ ते करत नाही, हा ही पद्धत मी कायम पाहिलेली आहे. ते भक्कमपणे आघाडीबरोबर आहेत, आघाडीबरोबर राहतील, आणि आम्ही आघाडी म्हणून इंडिया म्हणूनसुद्धा विजयी होऊ, आणि इथे आमची महाविकास आघाडीसुद्धा विजयी होईल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.